बातम्या जाणून घेण्यासाठी VIPs राष्ट्र सह्याद्रीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी आणि विक्री संघटनेच्या वतीने अहमदनगर येथे येत्या 20 तारखेला भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले, तर या कार्यक्रमात कोविड योद्ध्यांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली। महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी आणि विक्री संघटनेने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधत संघटनेने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे आणि याच दिवशी कोविड काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य करणाऱ्या व्यक्तींचा कोविड योद्धा म्हणून सन्मानित करणार येणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक जोशी यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। मी महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी व विक्री संघटना संस्थापक अध्यक्ष अशोक जोशी। आमची संघटना दिनांक 7/12/2019 रोजी ही अधिकृत नोंदणी झालेली असून एक वर्ष झाल्यानिमित्ताने आम्ही अहमदनगर येथे भव्य दिव्य असा रक्तदान शिबिर व मेळावा आयोजित केलेला आहे। त्यामुळे आम्ही पूर्ण महाराष्ट्रभरचे जे आमचे सभासद असतील ते सर्व उपस्थित राहून या कार्यक्रमास उपस्थित राहतील। तसेच सरकारला आज दररोज घोषणा करत आहे की रक्तदान हे श्रेष्ठ दान आणि आमच्या संघटनेचे ब्रीदवाक्य जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ह्या आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी रक्तदान स्वरूपातून संघटनेचं जे ब्रीदवाक्य आहे ते आज जनसेवा ही खरी करून दाखवलेली आहे। त्यामुळे जे आम्ही सरकारलाही मदत करतो आणि ज्या आडेअडचणी RTOच्यामध्ये चाललेल्या आहेत त्या निश्चितच आमच्या संघटनेच्या मार्फतून सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू। तर महाराष्ट्र शासनाने मधील काळात रक्तदान करण्याचे आवाहन केल्याने प्रभावित होऊन हे रक्तदान शिबिर आयोजित केले असल्याची माहिती संघटनेच्या माध्यमातून देण्यात आली। तर या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन यावेळी गोविंद पोकळे, सलीम मुलानी, अशोक चौबे, निजाम शेख, बाळासाहेब भंडारी आणि समस्त संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली। VIPs राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी यतीन कांबळे, अहमदनगर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी VIPs राष्ट्र सह्याद्रीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।